गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कथा पुराण सांगून गेली करा तुम्ही ही विचार, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर। असती ओली माती गंड कोरी कोरी पाटी, पोर असती ओली माती गंड कोरी कोरी पाटी। जे जे तुम्ही लिहाल त्यावर, जे जे तुम्ही लिहाल त्यावर तेच तिथ दिसणार, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर। नाजुक गोजिरवाणी नक वगू येड्यावाणी, ए पोर नाजुक गोजिरवाणी नक वगू येड्यावाणी। टिपका गुद गे मन वो डांस, टिपका गुद गे मन वो डांस दिसल ते टिपणार, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर, खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर।
अस्ती पोर रो पावाणी बाप असतो मळावाणी अस्ती पोर रो पावाणी बाप असतो मळावाणी जे जे मुळात ताका देते जे जे मुळात ताका देते पांडी बरी फुलणार खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर कथा पुराण सांगून गेली कथा पुराण सांगून गेली करा तुम्ही ही विचार खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर गावकरी बंधून आपल्या धरणगावचा सरपंच म्हणून मला तुम्ही पुन्हा एकदा निवडून दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. गावकरी मंडळींनो आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपले सरपंच पुन्हा एकदा विरोधकांचा धुव्वा उडवून निवडून आले आहेत. वाजवा रे टाळ्या वाजवा. बोला सरपंच बोला. बंधूंनो आणि भगिनींनो शांत व्हा शांत. तुमच्या मायाला थांबा. तर आपल्या गावात कोणीही अशिक्षित बेरोजगार राहू नये म्हणून लवकरच नवीन शाळेचं काम मी हाती घेणार आहे. गावातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम असावं, भरपूर पीक पाणी यावं, शेतकऱ्यांना शेतीच्या अवजारांसाठी व खतांसाठी कर्ज मिळावं म्हणून माझे प्रयत्न सतत चालू आहेत. यासाठी आपणा सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपण सहकार्य दिलं तसंच पुढे द्याल अशी अपेक्षा. पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून आमची धडपड चालूच आहे. पण हे सगळं घडून येण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. चला सरपंच चहा पाणी पिऊन जावा की नको भुजंगा पुन्हा केव्हा तरी. अरे तुझं माझं घर काय वेगळं आहे का? एखाद्या दिवशी हक्काना चहा प्यायला येईन. आता निघतो घरी वाट बघत असेल ना. बराबर आहे. तुला घरी जायची लय घाई झाली ना. चल निघा मग निघा रावर निघा. सरपंचासनी जरा थांबवा की आले मी. मल्हारी तुझ्या वणीचा टंकाल आला बाबा. आता काय तुझी सुटका नाही. टंकाल म्हटल्यावर उतरायलाच पाहिजे. या सरपंच. Thank you.
अहो काय कलावती बहिणी, आज सदा सरपंच झालो ते इतक्या मोठ्या दिवान होत आहे. उद्या भुजंग म्हणतो तसा मंत्री झालो तर काय कराल. अहो यांना सगळं मोठच लागत. मोठे माणसांनी समज मोठच लागत. हे बी खरंय. बरं येतो भुजंग. बघा तुमचा मैत्र नाहीतर तुम्ही. बाबा आली वाटते. थांबा. निवडून आल्यावर मी तुला काय द्यायचं कबूल केलं होतं? सोन्याच्या बांगड्या. सोन्यासारख्या मुलीला या सोन्याच्या बांगड्या. चला. बाबा तुम्ही निवडून याल्याची मला खात्रीच होती. हे बघा आईच्या पोटाला हार सुद्धा घातलाय. आई बाबा दोनदा निवडून आले. आज आई असते तर तिला किती आनंद झाला असता. खरंच दादा गरिबीत तू मला साथ दिलीस. आता हे वैभवाचे दिवस पाहायला तू हवी होतीस. डॉक्टर कुमारराव थोरात, तुमचे वडील निवडणुकीमध्ये निवडून आले त्याबद्दल तुम्ही सर्वांना फुकट दारू पाडली पाहिजे. बरोबर काय म्हणणं बरोबर आहे की नाही? अरे कुमाररावांनी सर्वांना फुकट दारू पाडली पाहिजे. हे फुकटीच्या, फुकटची दारू प्यायला तुझ्या बापाचा बार आहे का रे? हा साला मागची उधारी दिली का? बघा माझं पिणं झालंय. तुम्हाला प्यायचं असेल तर फुकट प्या, नाही तर विकत प्या. मी झालो. अहो पण आपल्या फुकटच्या दारू पार्टीचं काय? तुम्ही बघा काय ते. मी झालो. अहो डॉक्टर, ओ डॉक्टर, ओ डॉक्टर. ए नाही. आज पहिलेचे पैसे कोण देणार? लिहून ठेवा चोपडीत. आज रोख उद्या उधार माहिती नाही. मग उद्या पहिलं असं समजा ना, लिहून ठेव ना चोपडीत. अरे चोपडी भरली म्हणून तर कापड धरायला लागली. चल कर पैसे काढ. इथं मला मालकाला तोंड द्यावं लागते. अरे काय गडबड्या. अहो मालक दारू पिऊन देतो फुकटची फुकट. मॅनेजर तू इथे नवीन आहेस बरं का? हे माझ्या दोस्ताचा पोरग आहे. याच्या बापाने गावात नशाबंदीचा विडा उचललाय. तवा हा जितकी पिईल तितकी पाचा फुकट आमच्या वतीनं. तर तुझा बाप दारूची घृणा करतोय. तू 24 कलाक पितोय बाय. काय करणार काका, 25 कलाक नाहीत म्हणून 24 कलाक पितो. ज्याचं जळत त्याला कळत काका. काय झाली का तयारी? चल 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 पूजा लवकर वाट, भूक लागली आहे. भूक लागली आहे. काय केलंस जेवायला? मला आवडीचं केलंस की नाही? हा चल 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 लवकर वाट वाट. मल्हारराव थोरात जिंदाबाद जिंदाबाद. बाबा आज तुम्ही पुन्हा निवडणूक जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण याबद्दल मला तुमच्याकडनं पार्टी पाहिजे बरं का? दादा काय चाललंय हे? अरे दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलू नये कळत नाही का तुला? दादा तू वर जाऊन झोप बरं. नाही नाही, मला आज बाबांकडून दारूसाठी पैसे पाहिजे. कुमार तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. नाही तर काय कराल? धक्के मारून हाकलून द्या ना मला. अजून काय कराल तुम्ही? माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तुम्ही. तुम्ही जबाबदार आहात त्याला. कुमार हो तुम्ही जबाबदार आहात त्या. बाबा मारा ना, मारा अजून, मारा ना मला, मारून टाका. मी मेल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. मारा मारा अजून, आणखी मारा मला, मारा अजून, मारून टाका मला. कुठल्या जन्मीचं पाप खेळतोय कोणास ठाऊक. मला मरण पण लवकर येत. बाबा बाबा तुम्ही तरी दादाला समजून घ्या ना. दादा तू दादा मला मरण पण येत नाही. <स्थाथ>
जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर बघडा तुला गे डोळे आतुर बघडा तुला गे डोळे आतुर स्पर्श तुझा विसरू कसा जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर तो मोह मी मला तुझी साल ही कण्या जीव गुंतला ग गंध तुझा तो मोह मी मला तुझी साल ही कण्या जीव गुंतला ग विखरून गेले शब्द शब्द सारे पाहू कसे मी स्वप्न अधुरे सारी पाठ प्रीतीचा उधळला कसा ग सारी पाठ प्रीतीचा उधळला कसा ग स्पर्श तुझा विसरू कसा जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर वेदना किती सावमी कशी भूल पडते सखे पुन्हा पुन्हा ग विरह वेदना किती सावमी कशी भूल पडते सखे पुन्हा पुन्हा ग फिरून फिरून येते याद मिलनाची वचनांनी त्या भरल्या क्षणांची दिशाहीन झाला जीव वेडा पिसाग दिशाहीन झाला जीव वेडा पिसाग स्पर्श तुझा विसरू कसा जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर बघण्या तुला हे डोळे आतुर बघण्या तुला हे डोळे आतुर स्पर्श तुझा विसरू कसा जीवा पाड केले प्रेम तुझावर विसरू कसा मी तुला घडीवर विसरू कसा मी तुला घडीवर विसरू कसा मी तुला घडीवर अरे ये माद्या गणप्या अरे कुठे गेली रे तू ग काय कुठलं कर तुमचं आग लागली मेल्यांच्या थोबाडाला ती म्हणतो देवपूजा चालली बरं काय माणसानी एका वेळी एकच काम करावं म्हणजे गैरसमज होत नाही गैरसमज कसला गैरसमज नाही देवांना वाटल ही बाई सकाळ धरणं उठून आम्हाला कशा पण शिव्या घालते मी देवास्ती शिव्या घालत नाही
मी माझ्या गाड्यात शिव्या घालते. अरे पण देवामध्ये गणपती भी आहे, महादेव भी आहे म्हणून म्हणलं म्या. तुम्ही तुमचं काम गोमान करा, जास्ती शानपणा शिकवायचं काम नाही. सरपण फोडतोय. पाणी भरलं, पाणी मी बकळ भरून ठेवले. उलट उत्तर भाई साहेबांचा हुकुम आहे, पाणी आण म्हणजे आण. उचलता फुटक मुटका आणि हो नदीवर. तू पाणी भरतो बाई साहेब दिसाय पाहिजे. बघा काय फुकटचं खाता वे, तर लाग का मला. तुम्ही काय दात दाखवत बसलात? हा चुलीवर दूध ठेवले तापत ते उतरा आणि मुठभर तांदूळ धुवून भात टाका शिजत. मी आले बाय समजा करतो आणि जेवण तयार झालं की तुम्हाला भरवतो मी. नमस्कार वहिनी. नमस्कार. प्रतापराव आहेत का घरात? नाही, हे वकिलाकडे गेले. पर अण्णा तुम्ही आज चला ना. वहिनी मी तुमच्या नवऱ्याला हजारदा सांगितलं, भावाभावातलं भांडण आहे, वकिलाकडे जाऊ नका. पण तरी प्रतापराव वकिलाकडे गेलेच ना. वय अण्णा, अहो नवऱ्या पुढं बायकोचं काही चालतंय वय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगायला हवं आपापसातलं भांडण आहे वकिलाकडे जाऊ नका म्हणून. आता मला सांगा, वैराने वैर वाढतं की नाही वहिनी? आणि मला एक सांगा की वकिलाने खाण्यापेक्षा धाकट्या भावाने मोठा घास खाल्ला तर काय बिघडलं? आपल्याला दोन्ही घर सुखात ठेवायची आहेत ना. वै वै. मग तुम्ही बोलता ते समजा बरोबर आहे, पण ह्या ना पटाया हवं ना. तुम्ही असं करा वहिनी, तुम्ही प्रतापरावांना सांगा मला संध्याकाळी येऊन भेटा. बर निघतो. वै वै. नमस्कार. कोण आहे? कोण पाहिजे आपल्याला? काय झालं असायला? नाही म्हणजे ते आपलं माहितीये. माहितीये काय हवंय तुम्हाला? सॉरी मावशी नाही घरात. आत्या आत्ता शेजारी गेले. पण तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. तुम्ही नाही विचारलं म्हणून नाही सांगितलं. तुमचं नाव काय आहे? हा माझं नाव शेखर, या इकडच्या धरणगावच्या सरपंचांचा मी मुलगा. पण आपलं नाव? वर्षा, राजाची आत्ते बहीण आहे मी. अच्छा अच्छा. मुंबईला असते, खूप दिवस आले नाही म्हणून आत्या रागावली होती, म्हणून भेटायला आले. तुमचं आत्याकडे काही काम होतं का? हो नाही, हो म्हणजे नाही हो, पण ते सांगायला मला परत यावं लागेल. पर मी येऊ? नाही म्हणजे मी येतोच. हा येतो. अरे हो, पण मी गेल्यानंतर आरशात तेवढं बघायला विसरू नका. आरशात बघायला विसरू नकोस. चल चावट कुठला. झुम बराबर झुम शराबी, झुम बराबर झुम, झुम बराबर झुम. कुठे झाला? फुकटच्या पिता काय? चल 5 रुपयाची पेलो, फुकटची नाही पेलो. फुकटची नाही प्यालो? चल 5 रुपये काढ. 10 रुपये बंद आहेत. चला आण इकडे. तुम्ही 5 रुपये द्या. हे घे बाबा, चल पैसे दे. 10 रुपये दे. 10 रुपये माझ्या नावावर नेऊन ठेवा. अरे तुझ्या. चल तो कालचा कल्ला काढ रे. हा इथंच तर ठोकून बसलाय वाटतं. होय होय मालक. अरे अहो मालक, त्याचा दोष नाही. तुम्ही फुकट पाजायला सांगितली ना, मी लगेच त्याला फुकट पाजायला सुरुवात केली. ड्रम झाला त्याचा. पेतो लुडकतो, पेतो लुडकतो. काय झालं? बापाचं दुकान समजतोय ते. बाप तिकडे नाकाने कांदे सोलतोय. येणाऱ्या टाकडेला गाडीत घेऊन जायला बापाकडे. चले चल उठ. चल चल चल. शाळेची इमारत बांधायचं नक्की झालेलं आहे. सरकारकडनं शाळेला ग्रँटही मिळणार आहे. आता फक्त गावकऱ्यांचं सहकार्य मिळायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे. हो बल्लारराव, ये तुमचा पोरगा आमच्या मदिरा मंदिरात पिऊन पडलेला असतंय. आता भलत्या ठिकाणी भलती मानगड आणावी लागली, पण त्याला आमचा नाविलाज आहे.
तुम्हीच बघा, आता उद्या लागले कमी जास्त झालं म्हणजे आम्हाला बोलू नका म्हणजे झालं। चला ताबडतोब घरी घेऊन जा भुजंगा, चल माझ्या बरोबर। या बाबतीत मला तुझ्याशी काही बोलायचंय, चल। अरे तू कुठे खेचून का घेऊन चाललाय, काय झालं काय? तुझे हे सगळे धंदे तू बंद केले नाहीस तर पोलिसात जाऊन आम्ही ते बंद करू। मर्जी तुझी, अरे एक लक्षात ठेव, तुला निवडून आणायला आम्ही जीवापडे मेहनत घेतली आहे आणि तू आमच्याच पोटावर लाथ मारायला निघालाय भाय, ठीक आहे? आणि हो, तुझ्या वाणीने तुला आग्रह जेवायला बोलवलंय, जेव्हा तुझ बोल। तू सुधारल्याशिवाय तुझ्या घरचं पाणी पिणार नाही मी। मर्जी तुझी, निघतो आम्ही। आणि हो, तुझ्या लेकाला घरी साखर झंडाने बांधून ठेव, चांगल्या घरच्या पुराने दारू पिणं बरं नव। बैग दे, बैग दे। उधर उधर। आउच। अरे कोणीच कसं आलेलं नाही घ्यायला? व्हिच वे इज द कार? येल येल, यू कम हियर, कम हियर। ओके ओके। अरे नो हार नो टू रे, आपल्याला घ्यायला कोणीच कसं आलं नाही? नोबडी हॅज कम टू रिसीव अस। व्हॉट हॅपन्ड राजा? इंडियन कल्चर, याला इंडियन कल्चर म्हणतात। आपल्याकडे पोचवायला सगळेजण येतील पण घ्यायला कुणी येणार नाही। चल आपण जाऊया चालत चालत, पदयात्रा फॉलो मी। बट राजा, व्हॉट हॅपन? वेअर इज द कार? देयर इज नो कार, यू विल हॅव टू वॉक। ओह नो, आउच। Come fast, Ruby. Please, Raja. Oh. Come fast. Far away. Come. इंडियन हिट, माणूस झीट येऊन पडला पाहिजे। व्हॉट झीट? फेंट, घामपूस। घामपूस? यू आर स्वेटिंग लाईक एनिथिंग, वाईप युअर फेस। नॉट माइन, युअर्स। थँक यू। अरे राजा राजा राजा, कुठे कुठे शोधला मी तुला, एसटी स्टँड पाहिला, रेल्वे स्टेशन पाहिलं, शेवटी। अरे शेखर, लवकर आलात तुम्ही, लवकर आलात। आता हिला झीट आणि मला फिट यायची वेळ आली होती, बिकॉज ऑफ दिस हिट। झीट, फिट, हिट। अरे वर्षा पण आली मुंबईहून, मग ती कुठे आली नाही? ती जाऊन देते। बाय द वे मी तुमची ओळख करून देतो, ही इज माय बेस्ट फ्रेंड शेखर। शेख? नो, नॉट शेख, शेख तिकडे अरबस्तानात। ही इज शेखर, खर। ओ शेखर। हॅलो हॅलो, हाय, हाउ डू यू डू? हे राजा, दिस इज इंडिया, नमस्ते। ओ इंडिया, नमस्ते। राजा, बाय द वे, हु
Who's this? Vaishya? Not Vaishya. Varsha. Varsha. My sister. Oh, Vaishya. Kone rahi? He kone? He ya Raja Chi Rani. Gomla. My Anglo-Indian lovebird, Ruby. He say, Pooja Mata Pitaji, he couldn't chikde gele, and he chikru nikde ali. What a fun. Ha? अंबर चला निकल चला चला ओह लेट्स गो तू के तो चल चला कम कम ओह यार कमिंग माझे सामान तुझं सामान मी पाठवतो तुझ्या घरी तू पाठवतो हां यस मग अकोट पण घेऊन ये चल लेट्स गो कुठल्या बाजूला माझं घर विसरलं नाही ए ए इकडे इकडे चल हां ली 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 शेखरची चुकामुक झाली चुकामुक झाली मी घाई घाई तिथे पोहोचे तोपर्यंत तो निघून आला होता ही चुकामुक आमच्या पाचवीला पुजलेली आहे तू वेळेवर नाही आले म्हणून बॅगा घेऊन आम्हाला उन्हातून फिरावं लागलं घाम फुटायची वेळ आली हिला म्हणजे मलाही ही कोण ओळख करून देतो ही तुझी इम्पोर्टेड वहिनी रुबी वहिनी अँड शी इज माय सिस्टर वर्षा ओ रियली योर सिस्टर हाय हाउ आर यू ए तो शेखर गोंधळी आमच्या बॅगा दुसऱ्या कुणाच्या घरात ठेवण्याआधी लवकर आपल्या घरी घेऊन जा तोपर्यंत मी आईला भेटून येतो खूप दिवसात आईला भेटलो नाही खरं तुम्ही वा पुढे मी येते सामान घेऊन ओके आपलं घर कुठल्या दिशेने इकडे असेल कम ऑन डार्लिंग कधी एकदा राजाला बघीन असं झालंय बघ येतील हो येतील होय ग पण आता आता आणखी काय मी म्हणते त्याचं एकदा लग्न झालं ना की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी मावशी काय झालं ग अहो मावशी राजा भाऊ आले बघा अगं बाई खरंच की काय माझा राजा आलाय अगं अशी बघत काय बसलेस दादा पळ भाकर तुकडा घेऊन ये हो आत्ता आणते विलेज ओ कसे आहे हो कसे काय अरे ओ कसे आहे आई आई राजा माझा राजा आहे माझा राजा अगं बघतेस काय भाकर तुकडा हवा ना आणि हे काय परदेशातून मित्र पण घेऊन आलायस वाटत मित्र कमी ही तुझी परदेशातली इम्पोर्टेड सून काय जास्ती वाकू शकत नाही सवय नाही ना माय मम्मी ओ मॉम हाय शी 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 मेल्या मेल्या परदेशात जाऊन मला न सांगता ही सून म्हणून आणली काय झालं तुला मला सांगायला वेळच मिळाला नाही ना खामात खाम इकडे तुम्ही गंमत सांगतोय काय चल आपण मला गंमत सांगतोय राजा भाऊंची इम्पोर्टेड बायको मात्र मस्तच आहे वैश्य 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 व्हेअर द हेल आर यू वैश्य ए तू काय बोलते काय ओ व्हाट राजा व्हेअर इज वैश्य विसा विसा काय करते आईने ऐकलं तर थूप आडीत मारेल तुझ्या पण आणि माझ्या पण काय पाहिजे काय तुला कम डाऊन कम डाऊन ओ राजा टेल मी व्हाट डू यू वांट टेल मी आई वांट टू गो टू द टॉयलेट कम फॉलो मी अरे नुसता शर्ट कम वेशा वेशा काय करते ती त्यांना वर्षा आहे वर्षा ओके
आम्ही लोक उघड्यावर जातो ओपन एअर, तुम्ही लोक बंद टॉयलेट. काय आमचा टॉयलेटचा संबंध फक्त फॉरेनला असताना झाला. प्लीज फॉलो मी. गो. थँक यू. थँक यू बोलायला बाहेर आली. अरे इंडियन पार्श्वभूमी लाभलेल्या संडासात पिग नसणार तर काय, हत्ती असणार. व्हाट? एलिफंट? नो 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 पिग. तू जा जा आतमध्ये, काय होणार नाही. तू जा जा आतमध्ये, जा पाळलेलं आहे, जा जा जा. भुजंगराव अमृतराव सावकार आयला. आमचं नशीब फळफळलेलं दिसतंय. म्हणजे आम्हाला अख्ख्या नावाने कोणी बोलवाय आलं म्हणजे झेडपीचं तिकीट नक्कीच मिळणार बघा. कोण आहे? अरे कोण बोलदार साहेब आपण? होय. इकडे कसं काय याने केलं? तुमच्या नावाची पोलीस कचेरीत कंप्लेंट आलेली आहे. तुम्ही दारूच्या भट्ट्याला होता, दारू विकता आणि जुगाराचे अड्डे चालवता, म्हणून तुम्हाला अटक करायला आलोय. नाही साहेब. बाहेर कोण आले वो? अग काही नाही, ही माझ्या माहेरची माणसं आली आहेत न्यायला. मी तर आलो. ठीक आहे ठीक आहे, लवकर या. हो आलो. मी तुमची वाट बघतोय. आलो आलो. कुठे शोधायचं तुम्हाला? कुठे कडमडला होता तुम्ही? काय झालं वरडायला? कोण आले तुमच्या माहेरावून तुम्हाला घेऊन जायला? जरा हळू बोला. काय झालं? हे तुमच्या लेकासाठी ठेवलेले 2000 रुपयात ना, ते काढा अगोदर. अरे वा, जास्त बोलायचं काम नाही, पैसे काढा अगोदर. पण मी म्हणते त्या पैशावर तुमची नजर का? तो फौजदार माझी तिरडी उचला आलाय बाहेर. मग म्हणावं त्याला घेऊन जा तुमची तिरडी आणि मडक द्या पोलिसाच्या हातात. पैसा अजिबात मिळायचे नाही. गुमन चालू पण. त्याला बायको आहे की वाईफ? हाच मी वाईफ. अग वाईट नव, मी तुला वाईफ बोललो. वाईफ म्हणजे लाडकी बायको. अग 2000 ठिकाणी मी तुला 4000 रुपये देतो फक्त, झालं. देखी हो सावकार, लवकर बाहेर या. आलो आलो. भाऊ तुमच्या नावानं बाहेर शिमका चाललाय बघा. माझी आई पैसे दे कधी. हे बघा, मला 2-4 झाले पाहिजेत, नाही तर लई वाईट बाई आहे मी. एक वेळ तो फौजदार पत्करल, मी नाही पत्करायची. माझी आई पैसे काढ की आधी देते की किती फॉर्म भट्टा. कटकट सारे क्या दे. चला चलूया. अबाउट टर्न. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. गेले किती आता? हा ही गाडी आता सरळ जाणार, कुठेही थांबणार नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशन. चला आपण राईट टर्न मारूया. चला चला. पैसा नाही इसलिए शो मांग रहा हूँ. ले शो. 9-10 गुलाम. हाँ एक का बादशाह बेगम. साला नसीब नहीं आज. बढ़ बे आपले तिकना तो बढ़. अबे मला कानो काय पैसे संपले तुझे. चलो ए क्रेडिट माझे कडे. क्रेडिट जुगारात क्रेडिट चालत नाही, कॅश पाहिजे. अच्छा अरे आपले तिकना वाटले. माझ्या बापाची मनी ऑर्डर आली की तुला माझ्या घरात भांडी कसाली ठेवतोस साल्या. भुजंगराव सावकाराचा पोरगा म्हणतात मला. डार्लिंग ओ स्वीटू. हाय ला ही गोरी पट्ट उघड्यावर झोपली बघ. अरे हिला लाज लज्जा आहे का नाही? मेल्या नो तुम्हाला काय लाजावीच आहे की नाही? ओ मावशी या मडबेला लाज नाही, मग आम्हाला कुठून असते? मेल्या नो मारीन एकेकाला धरून. चला इथून नाला एक मेले. रामा 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 काय मेलीनं तमाशा मांडलाय कुणास ठाऊ. कुठली औदसा राजा? अरे राजा अरे
राजा, अरे देवा, अरे तू इथे तिचे कपडे शिवत बसलायस आणि ती तिकडे बाहेर उघडी नागडी होऊन सगळ्या जगाला तमाशा दाखवते. आई त्याला सनबाथ म्हणतात, तुला नाही समजायचं. मला नाही समजायचं? मेल्या, मला समजू द्या अथवा ना समजू दे, हे बघ तिच्याकडे कपडे नसतील तर माझे कपडे नेऊन दे तिला नेसायला, लुगडी नेऊन दे तिला नेसायला, नाहीतर मी तिला झिंज धरून आत आणीन. तिला आत ओढून आणण्याच्या भानगडीत पडू नको साई, तिला खराटे खेळता येतं. खराटे येतात मेल्या? तुझ्या बापाला मी चितपट केला होता तर तिला ऐकेन होय मी. राजा, ए राजा. बापरे, काय झालं? सरपंच आला वाटत. या भाऊजी. अहो काय चाललंय? आणि तेही तुमच्या घरात? एखाद्या बाईने इतक्या कमी कपड्यात उघड्यावरती बसावं इतका आपला गाव सुधारलेला नाहीये, आणि आपली संस्कृती नव्हे ती. तेव्हा पुन्हा असला ओंगळ प्रकार दिसता कामा नये, समजलं? मला सगळं समजतंय भाऊजी, पण मी काय करू? मी काय बोलते ते हिला मेलीला कळत नाही, आणि ही मेली काय बोलते ते मला कळत नाही. ठीक आहे, राजा लगे त्याला माझ्याकडे पाठवा, मी त्याला समजावून सांगतो. येतो मी, चला रे. आता काय? काही नाही, व्हायचं नड होत. नडीशिवाय एक दिवस गेला वय तुझा. जाऊ बघा तो हात पुढ पगारच न कापून घ्या. काय कापून घ्या? म्हणजे पगारातून कापून घ्या. तुझ्या बापाना ठेवले पैसे का फुकट देतात का? परमेश्वरा बायकोला सद्बुद्धी दे रे. अरे तू अजून उभारते का? गेली बाय पिढा एकदाची. तुला किती डाव सांगितलं म्या? मालकीन बाईंकडे पैसे मागायचे नाहीत. तुला गे नको. मला एवढं नको, मला 20 रुपयेच पाहिजे होते. अरे आले लक्ष्मीने लाथाडायचं नसतं. ठेव चल. उपकार झाले, उपकार झाले. अव धनी काय करता सा तुम्ही? अव ते देवबा म्हणजे बुडीत खात बघा. बुडीत दिलेले पैसे कसे वसूल करायचे त्या भुजंगरावाला चांगलं ढाव आहे. ते बी आहे. तू कशा पाय आलता इथं? कशा पाय येणार आहे तुमच्याकडे कधी कामाशिवाय आल्या का? गावात एक गावरान पाखरू आले बघा, उडून जायच्या आधी शिकार करायला पाहिजे. चला लोक. असं म्हणतो तर या या बघा बघा, तुमच्या आवडीची शिकार आहे. अगं माझी लाडकी, एकुलती एक बहीण, किती ग काम करतेस तू? तू तू जरा बस बस आराम कर, हे सगळे काम मी करतो ना. वा, आज बरीच मस्का पॉलिशी करणं चालू आहे, काय विचार काय? मस्का पॉलिशी वगैरे नाही. अगं दिवसभर तू एकटी किती काम करतेस, किती राबतेस, थकत असशील ना म्हणून. म्हणून माझ्या मदतीसाठी वहिनी आणण्याचा विचार आहे वाटत. अगदी माझ्या मनातलं बोललीस पूजा. मला ठाऊक आहे तू आणि वर्षा. ए पूजा पूजा पूजा, ए पूजा, माझं एवढं काम कर ना. बाबांना एवढी गोष्ट सांग. अगं भाऊबीजीला तुला अशी घसघशीत भाऊबीज घालीन. नक्की. अगं हो, 100% नक्की. ए पण आजच बाबांना सांगा. बरं बाबा, आजच मी बोलेन बाबांशी. नक्की नक्की. ए माझी लाडकी बहीण. ए पूजा पण विसरू नको. तू बाबांना काय बाबा बाबा पूजा सांगेल. पूजा काय ग, काय धावपळ आहे बाबा? ही लगीन घाई आहे.
तुझ नवरा कुठे आहे? आय एम सॉरी, व्हेअर इज युअर हस्बंड? ओह माय हबी, ही इज एट होम. वाई पेचा मग, व्हाट आर यू डूइंग हियर? एकटी एकटी? आई मीन अलोन अलोन? ऑफ कोर्स आई केम टू सी यू. सी मी? या. पण कशी? व्हाय? ओह वेल, यू सी आई वांट टू लर्न मराठी. यू आर माय टंग. म्हणजे आय सी तुला मराठी शिकायचं आहे. यू नो मी शिकवीन तुला मराठी. Our Marathi is very, 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 very love-cheek. It's bending, but not molding. Samjhi? Samjhi? Well, I don't understand, Shekhar. Mala tari kuda kai samajhte. I mean, me shikvin na tula Marathi. I mean, I'll teach you Marathi. Oh. Repeat. Tujhya. 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 Aushita. Tujhya. Aushita. Shita. Oh, I don't understand. Tujhya. Tujhya. Aushita. Aushita. Go. Go. Hey. What does this mean? It means good morning. Good morning. Oh, good morning. Yeah. Oh, Shita, how sweet. Good morning. Tujhya. Tujhya. Aushita. Aushita? Go! Go! Yeah. Oh, Shekhar, what next? Next, tu gadho ahes. Tu gadho ahes. Tu gadho ahes. Next? Next. Hey, tu tujhe. Are you saying this to your husband? Okay. Tu nalayak ahes. Tu nalayak ahes. Tu घराबाहेर काढतोय तिला. नेक्स्ट तू मूर्ख आहेस. विजय सेठीची दुखापतीमुळे माघार आणि चहा घ्या. दमलाशील या पांढऱ्या पालीची सेवा करून करून. ए चहा घे. आणि आता ही महामाया केव्हा उठणार आहे देव जाणे. दे तिला मग चहा. Hi, Mom. Tujhya Aushita gho. Aushita gho? Sakali utun mala shiva dete meli hi. Aushita gho mane? Aga pandhya payachi pal meli. Aga tujha mudda gadla paije. Aga ai ai. Majha ghara chirun mala shiva dete hi. Aga mi ai tu kashala urarti uga tu kashala urarti mala. Tu gappa bas melya. Agdi bapacha valnar gelay. अरे ती मला शिव्या देते आणि तू बघत राहिलास बाईल वेडा मेला. प्लीज डोंट क्राय डॉगस बॉनी. डालगत भवानी बघ बघ मला डालगत भवानी म्हणते. हु टॉट यू दिस माय बोली? हु टू गेट विथ योर बेस्ट का गाडवाचा पण जी तुला बिचा तो आई Sweetheart, please don't get angry, darling. Don't get angry, mommy, please. Mommy, mommy, don't get angry. More, Melia. Oh, please don't. Pahila mala ek sang. He sagla Marathi word tula kuni shikavla. Who taught? Oh, this. Huh? That Shekhar. He taught me all this. Shekhar. Tapaji Shekhar ta sagla kaam. Aye, tula sangitla nauta. हे सगळं हिचा नाही, हिला कुणीतरी शिकवला. मेला माझं नशिबात फुटका ग. तू एक काम कर, तू आईला से सॉरी. से सॉरी. आई एम सॉरी. नोज पुट युअर नोज ऑन फ्लोर. नोज ऑन फ्लोर. फ्लोर. ओके कम. हाय मॉम. मॉम
मॉम, आई एम सॉरी मॉम। शानी माझी बायती। काय बहिणी कशी काय वाटली सासरवाडी? इथे कशालाच काही कमी नाही मला। तुझ्यासारखी प्रेमळ नणंद आहे, मामंजींचं मायेचं छत्र आहे, आणि शेखर सारखा भाई सारखा। चल सावट कुठली। आणि तुझ्या आज्ञेत राहणारा नवराई आहे काय? खरंच इथे खूप सुखात आहे मी, पण पण काय, पण एकच गोष्ट मनाला सारखी खटकते। कोणती? थोरल्या भाऊजीना बघितलं की फार वाईट वाटत। तू मुंबईला राहिला होतीस ना, म्हणून तुला यातलं काहीच माहिती नाही। थोरले भाऊजी एकाएकी एवढी दारू का प्यायला लागले? दादा मेडिकल कॉलेजला लास्ट इयरला होता। कुमार थोरात, कुमार थोरात, थँक यू। मी तुला सगळीकडे शोधलं, तू इथे उभीस। सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, तू नाही करणार इथे कंजूशी करणार? हा गुलाब मी काही डोक्यात घालायला नाही आणला, समजलं? कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक यू। तुला सर्वांनी डोक्यावर घेतलेलं पाहून मला खूप आनंद झाला। अगं निवडून येणं ही आमच्या खानदानची परंपराच आहे, कुणी कुठे उभं राहावं आणि बिंधास निवडून यावं। म्हणजे? अगं म्हणजे माझे वडील गेले कित्येक वर्ष गावच्या निवडणुकीत निवडून येतात, यावर्षी मी कॉलेजला उभा राहिलो, मी निवडून आलो। आणि हो, तुझ्या प्रेमाच्या स्पर्धेत किती स्पर्धक होते माहितीये तुला? त्या सगळ्यांचे हार्ट फेल करून तुझ्या प्रेमाची निवडणूक जिंकली आहे मी। हो माहिती मला ते। तुला काय काम आता? काय नाही, चल कॅन्टीनला जाऊ। हो चल। अनिता, हे लास्ट इयर पार पडलं ना, ते आपण लग्न करू आणि छानपैकी दवाखाना थाटू। तुला माझ्या आईचा स्वभाव माहिती, तिने मला कष्टाने शिकवले। कुमार, ती तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर माझं लग्न लावून देईल, त्याआधी आपण लग्न करूया ना। ऑलराईट, मग आजच आपण घरी जाऊया, वडिलांची संमती घेऊन लग्न करून टाकूया। आहे काय त्यात, लग्नात आपण एकमेकांना घास भरूच, पण त्याआधी प्रेमाचा घास नाही घोड। कुमार, काही वाईट गोष्टी माझ्या कानावर आल्यात, अर्थात आयक्यू गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी, आणि म्हणूनच तू हिला इथे घेऊन येण्याची वाट बघत होतो मी। कसल्या वाईट गोष्टी बाबा? ही मुलगी मेडिकलला असली तरी ती एका वेश्येची मुलगी आहे खरे। पण बाबा, आहे की नाही? माझी आई पवित्र आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि हे लग्न आम्ही दोघांनी ठरवलंय। पण ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतलाय ती एक वेश्या आहे, आणि एका वेश्येच्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न अशक्य आहे। लग्न करणं न करणं हा तुमचा प्रश्न आहे, पण माझ्या आईला वेश्या म्हणून तिचा अपमान करू नका। अनिता, बस कुमार, समाज काहीही म्हणो, बालपणापासून आजपर्यंत मी माझ्या आईला एकाच माणसाची पूजा करताना पाहिलंय, आणि शेवटपर्यंत त्याच्याच नावाने तिने कुंकू लावलंय। सांगा, अशा माझ्या आईला पण वेशा म्हणाल? अनिता, डोंट बी एक्साइटेड। पण जे समाजाला मान्य नाही ते मला हे मान्य नाही। हिच्या आईच्या रक्तातला दुर्गुण हिच्याही रक्तात उतरला असणार, हिचं रक्त शुद्ध नाहीये हे लक्षात ठेव। हे पहा, माझ्या आणि माझ्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही, राहिली रक्ताची बात हे आपल्याला वेळ आल्यावरच समजेल। येते कुमार। अनिता, कुमार आता मला तुझ्याशी लग्न करायचंय। अनिता, थांब कुमार। म्हणून माझा दादा दारू प्यायला लागला। Oh.
अरे पैसे कोण देणार दारू ते? अरे 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 माझी वाटी पडतो. अरे काय केवढं नुकसान झालं अक्का बार खाली झाला. अरे वा अरे 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 वाटोळं झालं रे वा. अहो सरपंच वाचवा बुडालो खड्ड्यात गेलो. अरे लारडावडा करायला काय झालं? अहो सरपंच साहेब तुमच्या धाकट्या मुलानं आमच्या दारूच्या गुत्त्याचं नुकसान केलं. माझ्या मुलानं तुझ्या बारचं नुकसान केलं? होय साहेब अख्ख्या गुत्त्याची मोडतोड केली, दारूची पिंप उलटी केली, बाटल्या गलास बरण्या सगळ्या सगळ्याचा चक्काचूर केला आणि चकना पण चक्काचूर करून लागला. आणि माझ्या अंगावर हात पण टाला. ही बघा काय अवस्था केली. अरे कापडे कुठे गेली? शेखर असं वागणं शक्यच नाही. ठीक आहे तुम्ही येऊन बघा. ठीक आहे तुझं जे काय नुकसान झालं असेल ते मी भरून देऊ. निघतो. शेखर आता श्रीमंत येऊन गेला, त्यानं तुमचा पराक्रम सांगितला, खरंय ते? होय बाबा. लाज नाही वाटत? बाबा पण भुजंगरावच्या गुंडांनी दादाला मारहाण केली म्हणून तो त्याच लायकीचा आहे. माझ्या दादाला वाटेवरच्या गुंडांनी मारहाण करायला तो काही बेवारशी नाहीये बाबा. मी जशास तसा रोखटोक जवाब दिला. आज घडलं ते घडलं, या पुढे असला प्रकार घडता कामा नये. समजलं? दुष्काळ 13 महिना म्हणतात तो हा असा. आता काय झालं? इकडे दुकानात लाखभर रुपयाचं नुकसान झालंय. तुम्ही माहेर जायचं म्हणताय म्हणजे? आई बाबाची आठवण येत नाही. येते की? येते. आम्हाला बी येते. जावा की? त्या गेले तिकडे स्वर्गात. तुमचा लेख बी आठवण काढतो. कशा पाई? तिचे पैसे पाठवा म्हणून. आणि तुम्हाला आता महाराला जायचं म्हणजे जायचा याचा खर्च आला. खर्चाच कशाला हो? मी असं करते तुमचं नावच सांगते त्यांना, फुकटात घेऊन जाते. अरे महादेव देव बा, अरे लवकर या लवकर या. आलो आलो आलो. काय झालं पाहिजे? हे बघा बिगी बिगी जावा आणि दोन तीन तारांका घेऊन या. मला माहेरला जायचंय, कपडे भरायचे. पाण्याचं दाम आहे लहान घेऊ का मोठा? अरे त्यांचा बी घे रे. फिरकीच घे. सांडायचं नाही ना. दोस्त खातो नुसतं. आ?
वॉटर जोडीला बाई शिवाय मजा नाही नार्या वाई धनी आक्षी बरोबर बोलला धनी जस काता बिगर पान रंगत नाही तशी बाई शिवाय रात रंगत नाही आज वाडा मोकळा आहे तुम्ही भी मोकळे आहेत आणि बाई भी मोकळी करून आणतो की आनंद लोकरान आज मनमुराद इश्काची मजा लुटायची आहे बघ तुझ्या अम्मा राय बचत कुऱ्यात दाणक आणलं आणि हिला आणली घ्या जाणे रातभर मजा करा कस शेतकऱ्याचा बाप म्हणून सजवली आहे सावकाराच्या नोकरांनी मला मारण करून माझ्या केशरला पळून दिलं काय सावकाराची इथपर्यंत मजल गेली त्यांनी माझ्या केशरला वाचवा वाचवा तू पोलिसात जाऊन कंप्लेन कर मी केशरला घेऊन येतो लाय मजा आले जा आता तुझ्या घरला जाणे
आण काय लागलं सावरलं तर याच बरं का आपलंच घर समजायचं मी भी तुला सुखाने जगू देणार नाही काय केलं सुए सरपंच चौकार माझी माझी तुटली सरपंच त्याला त्याला शिक्षा जंगार कुठे पळशील बाप मला वाचव रे मला रे मला वाचव रे बघ तू माझा लहानपणचा मित्र आहेस हे बघ मला वाचव हे बघ मला घडू नये ते घडलं पण मी खून केलाय बघ तुलाच ठाव आहे आणखी कुणालाही ठाव नाही हे मला वाचव रे मला मला रे मला वाचव रे मला रे मी तुझ्या पाप पडतो रे तू म्हणजे तुझं वागीन वाचव रे मला मला वाचव रे मला रे याला ताब्यात घ्या साहेब भुशंगरांना भेटायचे जा बाबा काय झालं मला वाचव रे पुरा मला वाचव रे मरीन रे पुरा मला वाचव रे रडू नका रडू नका मी काय सांगतो ते ऐक बघ मला खून करताना फक्त सरपंचानेच बघितलंय त्याला गाठा त्याच मन वळवा दुसरं काय बी नाही रे पोर बघ त्या सरपंचच्या पायावर डोकं ठेव त्याच्याकडून कुकवाची भीक माग मला वाचव मला वाचव मला वाचव रे पोर मला वाचव भाऊजी माझा कुकू वाचव उठा वहिनी उठा नाही तुम्ही समजून दिल्याबगर मी तुमच्या पाय नाही सोडायची सख्या भावानी तुमची दोघांची जोडी दारूच्या नशेत ही प्रीत घडलं यांच्या हातून ही पुनंदा दारू नाही प्यायची धंदा नाही करायचे तुमच्या शब्दाबाहेर नाही जायचे याची आम्ही देते मी तुम्हाला रावजीची लेख मेली त्याच्या बदली तुम्ही म्हणाल तेवढं पैसे मी रावजीला देते तर माझ कुकू वाचव भाऊजी माझ कुकू वाचव काका या केस मध्ये तुम्ही एकटेच आय विटनेस आहात तेव्हा जरा प्लीज कोर्टात सगळं सांभाळून घ्या माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी माझ्या बाबानं वाचवा प्लीज देवाची इच्छा असेल तसं होईल गीतेवर हात ठेवून शपथ घ्या देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही मल्हारराव
आपण म्हणजे धरणगावचे सरपंच या नात्याने एक अतिशय प्रतिष्ठित नागरिक आहात आणि या खटल्यातले एकुलते एक आपण आय विटनेस आहात. तेव्हा मी तुम्हाला असं विचारतो की 24 जानेवारीच्या रात्री 9:27 आपण भुजंगराव अमृतराव सावकार यांच्याकडे गेला होतात का? गेलो होतो. का गेला होतात? त्या रात्री सावकाराचा नोकर रावजी रडत रडत आमच्याकडे आला आणि म्हणाला की सावकाराच्या नोकरांनी त्याच्या मुलीला उचलून वाड्यावर नेले, म्हणून धावतच मी त्याच्या वाड्यावर गेलो. मग त्यावेळेला आपण तिथे काय पाहिलं? जसाहेब, मला बरं वाटत नाही. मी उद्या साक्ष दिली तर चालेल? ठीक आहे, न्यायालयाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात येत आहे. माझं कुंकू वाचवाव भाऊजी, भाऊजी माझं कुंकू वाचवाव भाऊजी, पाय पडते मी तुमच्या, माझं कुंकू वाचवाव भाऊजी. भूवरी माते अवतर्या भूवरी
महिषासुर मर्दिनी हो, तुळजापूरची तुळजा माता महिषासुर मर्दिनी हो, अष्टभुजाया करती साऱ्या पापांचे शालिनी हो, अष्टभुजाया करती साऱ्या पापांचे शालिनी। उदे ग अंबा बाई आई, उदे ग अंबा बाई, उदे ग अंबा बाई आई, उदे ग अंबा बाई। भुजंगराव सावकार रावजीच्या मुलीचा खुनी आहे जज साहेब, त्यानं तिच्यावर पाशवी बलात्कार केलाय आणि त्याने कुराणीना खून करताना मी प्रत्यक्ष पाहिलंय। सरकारी पक्षातर्फे या न्यायालयापुढे सादर केलेल्या एकूण साक्षी पुराव्यावरून असे साबित होत आहे की दिनांक 24 जानेवारी रोजी रात्र 11 वाजता आरोपी आपण भुजंग अमृतराव सावकार यांनी मयत कुमारी केशर हिच्यावर पाशवी बलात्कार करून तिचा निघृण खून केला आहे। सबब हे न्यायालय आरोपीस भारतीय दंडविधान क्रमांक 376 व कलम 302 खाली दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा फरमावित आहे। नाही नाही, त्यांना फाशी देऊ नका, त्यांना फाशी देऊ नका, त्यांना फाशी देऊ नका। काय करून राहिलेस? मम्मी सोड मला, माझ्या बापाचा खुनी येतो त्याला गोळी घालतो मी। नाही पोरा, नाही, हा येडेपणा मी तुला नाही करू देणार। मला सूड घ्यायचा आहे त्याचा। तुझा बाप खून करून फासावर गेलाय, तू माझा एकुलता एक पोरा आहेस रे, ऐक माझ। पण मम्मी, जो बापाच्या खुनाचा बदला घेतो त्यालाच खरा मर्द म्हणतात मम्मी। अरे पोरा, अरे माझं बी हात शिवशिवता त्याचा सूड घ्यायला, त्या सरपंचानं आपल्या मैत्रीला काळीमा लावलंय। अरे मला वहिनी म्हणून वहिनीच्या कपाळीचा मळवट्याने आपल्या हातानं पुसलंय पोरा। बाबांच्या मरणाचं मलाही दुःख होत, पण तुझ्या आणि माझ्या विचारात फरक आहे मम्मी। टाकलंय धनी, सरपंच तुमसनी भेट आहे आल्या ती। तू जा, आले मी। जी हे बघ पोरा, आपल्याला काट्यानं काटा काढायचा एवढं बरी ध्यानात ठेव, तू शांत हो, आले मी। वही शांत व्हा, रडू नका। असं कसं झालं भाऊजी, आमचं सुख कुणाला बघवलं नाही। वहिनी, वहिनी आता दुःख विसरायला हवं, मन घट्ट करायला हवं। तुम्हाला एक सोन्यासारखा मुलगा आहे, त्याच्या सुखाकडे नको का बघायला? वहिनी, वयो भुजंग माझा बालमित्र होता, तो गेल्याचं मलाही दुःख झालं आहेच की, पण दैवापुढे आपण काय करणार?
यांचं तुमच्यावर लई जीव होता भाऊजी, पर तुम्ही मैत्रीला जागला नाही। वहिनी, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण दुर्दैवानं भुजंगाला खून करताना मी प्रत्यक्ष पाहिलं होतं, आणि कोर्टात मी जर खोटी जबानी दिली असती तर त्या गरीब मुलीवर अन्याय झाला असता, सरपंचावरचा लोकांचा विश्वास उडाला असता, सत्यावरचा विश्वास उडाला असता, आणि वहिनी देवाच्या दरबारात मी काय जाब दिला असता। आमच्या नशिबात जे होतं ते झालं म्हणायचं, कुणाला भी दोष कशा पाय द्यायचं। वहिनी, भुजंग मला भावासारखा होता, तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली मला सांगायचा हक्कानं, तुमचा एकही शब्द मी खाली पडू देणार नाही। आणि हो, तुफान कुठे आहे? तो मुंबईला जायचं म्हणतोय। जायच्या आधी त्याला म्हणावं मला एकदा भेटून जा। निघतो मी। अरे मी लपितोस तरी किती र येऊ दे मम्मी, मला माझ्या बापाच्या खुराचा सूड कसा घ्यायचा मला कळत नाही, आणि तो सूड घेतल्याशिवाय मला शांती नाही मिळणार मम्मी। या दारूने डोसक्याला शांती मिळते वे? अरे मग माझं काळी सुडानं पेटलं तर इजू कसं? मी तुला मी सांगितलं होतं ना, आपल्याला काट्यानं काटा काढायचाय बघ इथे। बाई, हिच्या पोटात बिटा तर दुखत नाही ना? हा मेल्या राजानं काय भानगडी करून ठेवले देव जाणे। बाई 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 बाई, मला आता अगदी वेड लागण्याची पाळी आली। राजा, अरे राजा, राजा, अरे राजा, तू इकडे फोटो काढतोयस, अरे मेल्या तुझी बायको तिकडे बघ वेडी वाकडी होऊन उलट्या करते। काय झालं तिला? आतापर्यंत चांगली होती। कसली चांगली होती, आता तर सगळ्या बाजूनी वागते। वागते? सगळ्या बाजूनी? होय रे बाबा। चल चल बघूया, चल चल चल। आय काय, तिच्या पोटात दुखत नाही, ती वेस्टर्न डान्स करते। अरे बाबा, काय तुझं ते वेटरा फेटरा असू दे मरू दे, पण तिनं लाज सोडली हे खरं। जरा थांब जरा थांब। आय रुबी, रुबी कम हियर इमिजिएटली। राजा, व्हाट हॅपन? ए आता तू नाचत होती ना, आईला वाटलं की तुझ्या पोटात दुखतंय। युअर स्टमक इज पेनिंग। ओह नो 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 नो, माय स्टमक इज नॉट पेनिंग। नो, आई वाज डान्सिंग डान्सिंग। ऑल राइट जॉन, लेट्स डान्स। यस, ओके। आय तुला आता मी दाखवतो की वेस्टर्न डान्स कसा असतो आणि इंडियन डान्स कसा असतो। हे
चला इकडे ये, आय विल शो यू पप्पी अँड चुम्मा. व्हाट इज द ब्यूटीफुल आयडिया, प्लीज प्लीज गिव मी वन पप्पा. ए लादू नको लादू मध्ये भिजू नको थिजू नको बघते तर बघू दे अम्मा. इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे करा दे चुम्मा. अरे मेल्या लाक बोड्या, अरे मेल्या लाक बोड्या, काय कर तुझ माझ्या मोर असल्या खोड्या. इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे करा दे चुम्मा. नाच माझा गोविंद मनात सटपटला, बघून इंडियन भांगडा मायकेल जॅक्सन लटपटला. बघून नाच माझा गोविंद मनात सटपटला, बघून इंडियन भांगडा मायकेल जॅक्सन लटपटला. जैला तुझा नाच मेला माझा पाय भुरकेला, गोऱ्या मर्द मेका माग कोंबड्या पाणी का फिरला. इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे जरा दे चुम्मा. हाँ इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे जरा दे चुम्मा. आईन भांगडा केला म्हणून बाप लवकर गेला, हरे कृष्ण हरे हरे रामा. इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे जरा दे चुम्मा. इंग्लिश मुर्गी देशी मुर्गा पप्पी दे. नाही शाळेचं काम ठरल्याप्रमाणेच होणार. अहो पैशाची गरज लागली तर बघू ना, करू काहीतरी व्यवस्था. हो ठीक आहे काका. अरे तुफान तू नमस्कार. असू दे असू दे. अगं पूजा तुफान आलाय, आणखी एक कप चहा आण. नाही काका चहा नको. का रे? मी चहा कॉफी सिगरेट दारू तंबाखू व्हिडिओ वगैरे काय घेत नाही. अरे वा वा छान. बस बरं तुझं कसं काय चाललंय? काका तुमच्या आशीर्वादाने मी बीए झालो आणि आता LLB करायचा विचार. बर होय काका. छान छान. आणि बाबांचे सगळे दारूचे धंदे वगैरे मी बंद करून टाकले. भुजंगाला मी इतके वेळा समजावलं पण त्यानं काही ऐकलं नाही. बाबा चहा. काका हे 10,000 रुपये. कसले रे? बाबांच्या नावाने गावाच्या मदतीसाठी. नाहीतरी शाळेच्या कामासाठी पैशांची गरज होतीच. पूजा हे पैसे ठेव आणि त्याला पावती दे. पण काका पावती काय करायची? भुजंगरा यांच्या स्मृती प्रित्यर्थ 10,000 मिळाले.
पावती दिल्याशिवाय मी कोणाचेही पैसे घेत नाही बाबा. ही पावती. येतो मी. हो ये मम्मी. हे काय रे ठीक आहे. 10,000 रुपयाची पावती. सरपंच गावकऱ्यांकडनं पैसे घेतो म्हणून त्याला गोतात आणण्याचा तुझा प्लॅन फसला. सरपंच पावती दिल्याशिवाय पैसेच घेत नाही. तुझे 10,000 रुपये पाण्यात गेले. अरे जिनं गंगेत कधी 5 पैसे टाकले नाही ती या 10,000 पाणी सोडेल वय. तुला सांगते या 10,000 नाही जर सरपंचाची समधी इस्टेट घशात घातली तर नावाची कालावती सावकारीनच नाही मी. ओम नमो भगवते श्री वेळेश्वराय भूतनाथाय काय ग. हे 16 सोमवारचं व्रत फार कडक असते ना. हे व्रत जेवढं कडक असत ना तेवढंच ते मनाची इच्छा पूर्ण करणारही असत. हो का. कळलं कळलं. चला घरी. म्हणजे एवढ्या 8 बैलाच्या भोळ्या शंकराची पूजा तू का करते ते आज कळलं. चावट कुठली. अगं देवाची पूजा कोणी करणार. चलो ग. दाखवायला जागा राहिली नसती. कळत नाही तुमच्या उपकाराची फेड कशी करू मी. अहो माणूस माणसाच्या कामाला नाही आला तर त्या जगण्याला काय अर्थ आहे. चला मी तुम्हाला घरी सोडतो. या पूजा. बाबा परियास ना तू पूजा. ओय बाबा 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 अच्छे यांच्यामुळे माझी अब्रू वाचली. आज तू वेळेवर आला नसता असतं आमच्यावर केवढं मोठं संकट कोसळलं असतं. खूप मोठे उपकार आहेत तुझे आमच्यावर.
नाही काका, ते माझं कर्तव्य केलं. आज तुझा बाप हयात असता तर त्याला आकाश ठेवणं झालं असतं पोरा. असं काय बोलताय काका? अभि परका काय? मी तुमचाच आहे. तुम्ही बसा हा, मी चहा घेऊन येते. काही नको आता, चहा वगैरे काही नको. मी सरळ घाईत आहे, मी चहा घ्यायला पुन्हा येईन ना. येतो मी. बरं ये. चला. चीयर्स डॅडी, चीयर्स. तुमच्या मरणाचा बदला घ्यायची वेळ आता जवळ आली आहे डॅडी. माझी पाठ थोपटा डॅडी, पाठ. भेटा कोणाचा आहे? तुमचाच ना. शिकार जाळ्यात अडकली आहे, आता फक्त जाळा आपल्याकडे ओढून घ्यायचं बाकी आहे. माद्या, तू काय करतो इथं? धाकले धन्यास जेवायला वाढायचं का विचारायला आलो तू? तुझा, मी वाढेन. जा 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 जा. चल चल. अरे तुम्ही आज म्हटलं, आज आपण देवळात जाऊ. हे काय तुमच्याकडे पारेकर कशाला? मागच्या वेळी तो प्रकार घडला होता म्हणून बाबा म्हणाले आज यांना बरोबर घेऊन जा म्हणून. पण मी असताना यांची गरज आहे. तेही खरंच. रामू इकडे. आलो बाई. हे ताट घेऊन जा, मी यांच्या बरोबर येते. बर. तुम्ही रोज देवळात येता? एक सांग का, तुम्हाला हवस काय करतेस? अरे तुरे म्हण. तुम्ही शिवभक्त आहात? नाही, तसा मी देवभक्त वगैरे नाही आहे. पण आज आपलं वाटलं की आपणही शंकराच्या देवळात जाऊ. त्या दिवशी माझ्याकडनं ऐकलं असेल मी सोळा सोमवार करते आणि शंकराच्या देवळात येते म्हणून आलात ना. तसं समज. बरं चल आता घरी जाऊया, आणि तुझ्या घरचे परत काळजी करत बसते. आहो, तुमच्या लेखानं समद कंपत्य केलं बघा. आज त्या सरपंचाच्या मुर्द्याच्या काळजाला साथ घालती. आज रोक वाटत. ए टकल्या, दोड्याची बाटली दे, दोड्याची. हा आणि दारू. हा दारू. शेखर, ए तुझे, तू दारू पितोस? दादा तू आताच तुझं लग्न झालं आणि तू दारू प्यायला लागलास? अरे काय दुःख आहे तुला? नाही मी तुला दारू दारू पिऊगणार नाही शेखर. अरे नको पिऊस, हे विष एकदा तोंडाला लागलं ना हे माणसाला जिवंतपणे नरक यातना भोगायला होत. अरे दुसऱ्यां सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. शिखर, अरे आम्ही तुला किती वेळा सांगितलं दारू मत पी, मत पी, दारू खराब चीज आहे. तू ऐकलं आमचं? नाही ना. अरे मग मी तरी कशाला ऐकायचं तुझ? मी दारू पिणार, दारू पिणार, दारू. बघ तुझा मोठा भाऊ असला तरी तुझ्या पाया पडतो, पण हे विष तोंडाला लावू नकोस. विष? अरे
तू माझा दादा आहेस की नाही? मग तू जर दारू सोडलीस तर मी दारू पिणार. सॉरी, तू जर दारू सोडलीस तर मी पण दारू सोडणार. सोडतोस? वचन दे. हे वचन? अरे दे ना वचन. ए गावरलास काय वचन? ठीक आहे, मी दारू पिणार नाही, कधीच पिणार नाही झालं. तू दारू सोडलीस? अरे दादा, तू दारू सोडलीस मग मी पाच पासून दारू सोडली. तू दारू सोडलीस, मी पण दारू सोडली. दारूची बाटली घेऊन आलो. दारूची बाटली घेऊन आलो, नशेमध्ये बेधुंद झालो. आता दाखवतो तुला माझा इंगा, खोल दरवाजा हे मधुगंधा. आता दाखवतो तुला माझा इंगा, खोल दरवाजा हे मधुगंधा. आता दाखवतो तुला माझा इंगा, आता दाखवतो तुला माझा इंगा. खोल 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 दरवाजा हे मधुगंधा, खोल दरवाजा हे मधुगंधा. फुकटचा पिन हुंड्याचा चांगला जावे गटवला. अगं तुझ्या घरच्यांनी लग्नात दिले का मला? मध्ये माझ्यासाठी कपडा न सुटाला. पैसे नाही दिले तुम्ही माझ्या या फुटाला. गळ्यामध्ये तोंड बांधली घोर याची बाधा. आता बघा करतो कसे सर तुम्हाला, करतो सर तुम्हाला असे सर तुम्हाला.
आता दाखवतो तुला माझा हिंगा खोल दरवाजा हे मधुगंधा शेखर तू सुद्धा दारू प्यालास नाही बाबा मी दारू नाही प्यालो मी वर्षाला चिडवण्यासाठी फक्त नाटक केलं होतं वर्षा हे असलं जीवघेणं नाटक तुला माहिती मला दारूचा किती तिटकार आहे ते बाबा बाबा मी चुकलो क्षमा करा मला चुकलो मी काकू प्रसाद छान दिसते घ्या काय वहिनी प्रसाद घेतलात अहो शेखरच्या लग्नाची पूजा राहिली होती ती आज घातली छान झालं पण आता खाल्ल्या प्रसादाच्या गोड तोंडाने मला तुमच्याशी थोडं बोलायचंय अच्छा या ना दिवाणखान्यात बसूया या बसा बोला आ तूफान मुंबईला जायचं म्हणतो असं हो का मी एलएलबी करायचं म्हणतोय कॉलेजला सुट्टी मिळत नाही म्हणून पराचं लगीन करायच्या अगोदरच गेले बघा भाऊजी वहिनी वहिनी अहो दुखावरा झालं गेलं गंगेला मिळालं पर मुंबईला जायच्या आधीच येत लगीन करावं म्हणते नाही तर घरात एकटी राहून मी दुःखानं येडी वहिनो वहिनी पण तुम्ही तुफानसाठी एखादी मुलगी पाहिली आहे का आवं मुलगी घरातलीच आहे मला बी पसंत आहे या पूजाला मी सून करून घेणार आहे आणि दोघांना बी दोघ पसंत आहे नाही काकू आम्ही या बाबतीत अजून विचार केलेला नाही आहे तेव्हा विवाह काय नाही ठरलं म्हणजे ठरलं अहो दोघांना एकमेक पसंत आहेत ना मग तुम्ही कशाला मोडता घालताय अगं पण त्याच्याबद्दल गावात कोणी चांगलं बोलत नाही असू द्यात हो लग्नानंतर सगळे सरळ होतात तुम्ही गप्पा बसा पूजा तुला पसंत आहे तुफान काय तुफान तुझं काय आई मी आलो सगळ्यांची काळजी घे काळजी घे सुखी राहा मेरी जान ले
बाईये जमली असल देवबा जी हा फोटू लाव तिथे भिंतीवर सासऱ्याला बघू दे सुनमुख तुफांची वाट बघतीस नव अगं तो येईल तू झोप त्यावर तुझी एक झोप येईल झोप झोप चल रे देवबा चल चल आज मला उठायला थोडा उशीर झाला पण उद्यापासून मी लवकर उठेन उठली नकळ काळजात हा उठली नकळ काळजात उठी रडते अगं तुझ्या बान माझ्या नवऱ्याला पाटावर लटकिवला ना तव माझ्या बी काळजात अशीच कळ उठली होती तोंड काय बघत उभी राहिली तोंड काय बघत उभी राहिली जा तिथं राजच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग ठेवलाय तो जाऊन घास जा चल जाते हो माझ्या डोळ्या पुढनं चल उठा बघू तुम्ही भांडी घासताय आणि आम्ही वाड्यातली कडी म्हणतोय मेलोय का उठा 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 असं काय करताय तुमच्या पायाला लागले त्याला दवा लावा कवाडरने लागताय चला मी घासतो भांडी नोकरे बाबा माझ्यासाठी तुला त्रास नको वैनी साहेब तुम्ही थोरा मोठ्याची लेख आणि असले हलकी काम करताना बघितलं कि माझं काळीच कस कळवळते तुम्ही तुझ्या मास्का पारीशी मागा धरना ऐकते मी चल तिकडे कामाला जा जा तिकडे कामाला माझं काम बोलायचं नाही जा कामाला काय गं औदसे काय आहे तुझ्या हाताला जोर नाही वे काही भांडी घासली समजी तेल कट पुण्यांदा घास पुण्यांदा घास आणि ते झालं की तिकडे जाऊन कपडे भी धुवायचे तुझा बाप तिकडे रानरेड्यावानी माजलाय माझ्या गरीब नवऱ्याला फासावर लटकिवला वय त्याला नाही धडा शिकवला तर नावाची कलावती नाही मी आणि हे समजा काम झाल्या बिगर तुला चा बी नाही मिळायची वर्षा चा तयार झाला का हो आले काय ग वर्षा आज गप्प गप्प शेखरशी भांडण बिंडण झालं की काय नाही हो बाबा आज सकाळपासून पाल चुक चुकते राहून राहून पूजाताईंची आठवण येते अगं तिची कसली काळजी करायची ती मजेत असणार
पण बाबा तरी सुद्धा तुम्ही एकदा विचारपूस का नाही करू नयेत? ठीक आहे ठीक आहे, मी स्वतः जाऊन तिची विचारपूस करून येईन, मग तर झालं. राजा मेले किती अंत बघशील रे माझा? अरे आपण घरंदाज माणसं, तुझी ती रुबी तोकड्या कपड्यात गाव भर फिरते आणि तू तिच्या मागोमाग हा फिरतोय हुंडा सारखा. अरे काही लाज लज्जा बाळग रे, परवा ते सरपंच काय म्हणाले आठवतय ना तुला? तुला झालं तुझं बोलून? हा आता मी बोलू? बोल बोल. आई रुबी तशी वागते ती त्यांच्या देशाची संस्कृती तशी आहे म्हणून हळूहळू होईल तिला आपल्या देशाच्या संस्कृतीची सवय. जरा धीर धर ना. नाही रे नाही रे बाबा, पटत मला हे तुझं म्हणणं, समजलं? आई रुबी, ए बघ आई बघ, तुझा माझ्या शब्दावर विश्वास नाही ना? तुझ्या डोळ्यावर विश्वास आहे की नाही? बघ तुझी सून बघ. हा गो बाई, खरंच की ग, किती सोजवळ दिसतेस तू. अगदी साक्षात लक्ष्मी बघ. हा ही लक्ष्मी आणि मी नारायण. आता हा लक्ष्मी नारायणाचा जोडा तुला नमस्कार करतो, आम्हाला आशीर्वाद द्या. अरे वेड्या, माझे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेतच. हे बघा दोघ जण जोडीनं आत चला आणि उभयता देवाला नमस्कार करा आणि त्याचा आशीर्वाद मागा. जा जा आई. हा आम्ही तेच करतोय ना. सुखी बा बाळांनो, आयुष्यमान बा. दूध आणले? दूध पित नाही मी, दारू पितो, दारू घेऊन जा. काय ग, माझं हे खरं रूप बघून तुला धक्का बसला असेल नाही? माझ्या बापाला फासावर चढवलं तुझ्या बापानी, त्याचा बदला घेण्याचं तुझ्याशी लग्न केलंय मी. दागिने उडत, दागिने उडत. काम करताना अंगावर दागिने नकोत म्हणून ते मी पेटीत काढून ठेवलेत. चा पेटी घेऊन ये. चल काय गावत, तिथं चुलीवर दूध चढत ठेवलं आणि इथं नवऱ्याच्या शेजासाठी येऊन बसली वय. तिथं दूध जाळून गेलं तर तुझा बाप भरून देणार आहे आणि हे काय केलं, हे कोण भरून देणार? चल चल ये 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 बघ ये बघ बघ काय केलं ते बघ. उतार उतार त्या दूध खाली. पण आई ते गरम नाही. मी उतार. गरम दूध घालून गेली ना, माझा पाय वाजला. पाय वाजला. अगं काय टळली, तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला पाचावर लटकिवला, आता तू माझा जीव घ्यायला माझ्या घरात घुसली. पण सांगून ठेवते, पहिले मी तुला मारीन आणि मगच मी मारीन. अरे तू माझ्या घरचा नोकर आणि माझ्यावर धापरतो. मला शिकवतोस? अरे माझ्या घरचा नोकर आणि मला शिकवतोस? जास्त बोलायचं तुला कामावर काढून टाकीन. कोणाला हवी तुमची नोकरी? फक्त मी असल्या नोकरीवर. भाई साहेब, राक्षसाच्या काळजात सुद्धा दया असती, पण तुम्हाला काळीजच नाहीये. आई असून तुम्हाला आईच काळीज नाही. आईच्या नावाला कलंक आहात तुम्ही, कलंक. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई साहेब, रोज तुम्ही देवाची पूजा करताय, ते देव तिथे देवरात नाहीये, वर बसलाय. तो समज बघतोय, तोच समजाचं पालन करतो. या अजनपुरीच तुम्ही छळ करताय हे समज तुम्हाला बघावला. हे देवबाचे शब्द ध्यानात ठेवा. देव तुझं रक्षण कर. ए नाटक काय करते रडायचं? चल ते आवरून घे. चल सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व अर्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी सर्व देवी नमोस्तुते. नमस्कार नमस्कार. अष्टपुत्रा सौभाग्यवती. थांबा थांबा थांबा, असा घाऊक आशीर्वाद दिला तर सरकारी नियमांच्या विरुद्ध तुम्ही गेलात म्हणून सरकार तुम्हाला तुरुंगात बंद करेल.
आणि तुमच्याबरोबर आम्हाला सुद्धा. त्यापेक्षा तुम्ही दोन आणि तुमचे दोन एवढाच आम्हाला आशीर्वाद द्या, म्हणजे तुम्हालाही बरं आणि आम्हालाही. हा अरे आज अगदी जोडीनी वहिनी या नऊवारी साडीत किती छान दिसते सग तू. खरंच राजा, अरे वहिनीला या अशा नऊवारी साडीत बघितल्यावर तिचं रुबी नाव शोभत नाही. अरे तेच मिळवण्यासाठी ती तिथून हित आली. सापडलं का मी सुचू. नको नको नको, तू हिला काय मराठी शिकवलंस ते मला माहितीये. बरं झालं आईने फक्त मडक्यावरच लात मारली, हीच लात जर. हा बस. अरे पण काय ठेवलंय तरी काय नाव. हिचं नाव काय ठेवलंय सांगू. चंद्रभागा. ते गाणं माहितीये ना, चंद्रभागे. बस ना रे, काय वहिनी बाई आवडलं की नाही नाव. मग आवडणार. ही चंद्र आणि मी भागा. बस तुला सांगते तुफान, त्या माकड तोंड्या सरपंचाची पोर जास्त दिस टाकायची नाही म्हणून. म्हणजे ती पोर दिसली की मला आसावर चढणारा तुझा बाप दिसतोय डोळ्यामोर आणि माझा हात शिवशिवतात तिच्या नरणीचा घोट घ्यायला. पर एक लक्षात ठेव, ती पोर जायच्या आधी त्यांची समधी इस्टेट आपल्या हातात यायला पाहिजे. बघ होय मम्मी, म्हणून तुझ्या सांगण्यावरून तियाशी लग्न केलंय. मी काय सांगते ते निटकान देऊ नाही. त्या सरपंचाचं भेवढं कर्टक कुमार असं पिऊन पिऊन सडून सडून आणि त्याचं दुसरं कार्ट शेखर आणि सरपंच यांचा खून करून टाकायचा आणि ते मेल्यानंतर त्यांची समधी इस्टेट आपलीच. यांना ठेव, विसरू नकोस. आहे ना बघ. खबरदार, माझ्या अंगाला हात लावाल तर. मी सरपंचाची लेख आहे, लक्षात ठेवा. अरे तुझा बाप गेला खड्ड्यात. अरे कशी येते बघतोय काल. अरे माझ्याशी लग्न केलंस, मला या नरकात मुळीच राहायचं नाहीये. तुला जाऊन कोण देणार इकडनं. अग तुझी तिरडीच निघाल इथून, तिला अशीच मरू दे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या सावकाराला फसाव चढवलं पण त्या गरीब गायचे छळ मारलाय. तुम्ही खड्यावानी राबवत्यात, पुरावानी जोडत्यात, वाटल ते बोलत्यात, पुरगी तोडत नाही, एक सबूत काढत नाही. काय करून बसलो मी. अण्णा साहेब, पुरगी एवढी जड झाली होती तर ही टाकलायची. चांडळ्यांच्या दावणीला नाही बांधायची, नाही बांधायची. पण देवबारे, या लग्नामागे माझा चांगला हेतू होता. अण्णा साहेब, पुरीचा हाल मला बघावलं नाही म्हणून मी मधी पडलो, लोकांनी मला बी मारलं. अण्णा साहेब, हात जोडतो, तुम्ही लवकर जा, पुरगीही जीवाचं काही बरं वाईट करून येईल. नाही नाही, आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला घेऊन येतो. काय झालं. अहो गावातले लोक इशारे दारू पिऊन मरायला लागले. काय म्हणतोस. अहो इशारे दारू पिऊन.
सरपंच तुझे सगळे काय धंदे मला कळलेत तुझ्या विषारी दारूमुळे गावातली अनेक माणसं मेली आहेत अरे कुठे भेटणार आहेस हे पाप अरे तुझ्याकडनं पाप पुण्याच्या गोष्टी शिकायच्या नाहीत मला तुझ्या कुठं आहे तिला खाली बोलव मी तिला न्यायला आलोय अरे हट पूजावर तुला कसला अधिकार नाही चालायला लागेल ना तुझ्याशी पूजाचं लग्न करून आम्ही चूक केली आहे पण आम्ही कायदेशीर घटस्फोट मिळवू पूजा 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 आलो मी थांब ए सोडा सोडा बर झालं मेला ते आपल्या मार्गातला एक काटा दूर झाला एरड्याला बाहेर फेकून द्या म्हणजे लोकांना वाटेल गाडी खाली पडून मेला शेखर भाऊजी आता सावकारांचा गाडी आला होता तो सांगत होता त्यांनी पूजाचा खूप छळ चालवलाय बाबा पूजाला आणायला तिकडेच गेलेत तुम्ही पटकन तिकडे जा नक्कीच पूजाच्या घरी काहीतरी झालेलं दिसतंय अरे ते हरामखोर तुफान बाबाने काहीतरी केलेलं दिसतंय हे बघ कुमार तू बाबांना घेऊन हॉस्पिटल मध्ये जा मी पूजाकडे जातो बरं बाबांची तब्येत खूप सिरियस आहे काय झालं त्यांना पुन्हा सो काय झालं ते पण बहुधा पूजाकडे काहीतरी गंभीर घटना घडली असेल कारण गाडीत सारखं ते पूजा पूजा असं म्हणत होते तू पूजाकडे जा त्यांची काळजी करू नकोस मी बघते बर पण ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतला आहेस ती एक वेश आहे आणि एका वेशेच्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न अशक्य आहे डॉक्टर पेशंट इज सीरियस पूजा 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 काय झालं पूजा काय झालं बाई हे तुला आणि बाबांना ठार मारणार आहेत नाही पूजा नाही बोलू नकोस पूजा बाई बाई हे सगळं माझ्या मुळे झालं नाही पूजा नाही नाही म्हणून मी विष आले पूजा पूजा नाही ग नाही पूजा नाही पूजा 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 तूफान तूफान
आरामखोर तूफान पकड़ा गया। तो ब्लड बैंक अवेलेबल है डॉक्टर, अपन माजा ब्लड चेक करू, माजा ब्लड ग्रुप तो है। चला। यस डॉक्टर। डॉक्टर ने आले राहली नाही दादा काय नाही शक्य नशिबाने तुला अशी बहीण मिळाली जिने आपल्या सुखाची पर्वा न करता प्राणांची आहुती दिली। मी तर म्हणेन की पुढल्या जन्मी देवाने मला तिचा भाऊ करावं। शेखर झालं गेलं विसरून जा, पूजाचा कुमारवर जीव होता तिची इच्छा तर तूच पूर्ण कर, पण त्याला आता फक्त तुझाच आधार आहे। शेखर
दादा हळू बाबा हां सावकार तुम्ही धरू नका त्यांना चालू दे कुमार मी निघते थांब अनिता थांब अगं तू कुठे निघालीस तुझ्यामुळे मला पुनर्जन्म मिळालाय मी तुझ्यावर नाहक आरोप केले त्याची शिक्षा देवानं मला दिली आहे केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नाही घेऊ देणार मला तू नाही बहिणी तुला तर जाता येणार नाही या या बाबा त्यांना आशीर्वाद द्या आयुष्मान भव वा 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 क्या सीन है सरपंच तुमच्यामुळे अख्खं गाव सुधारलं आणि माझ्यामुळे ही सुधारली पाहिलं काय इंडियन झटका आहे ऐक बघा अख्खी इंग्लिश बाई मराठी करून टाकली थांबा थांबा हा सीन होण्याआधी आम्हाला आशीर्वाद देऊन मोकळं व्हा म्हणजे झालं पाया पण पाया पण माझ्या नाही त्यांच्या तिकडची पद्धत पहिल्या नवऱ्याच्या पाया मग तंगडी सुखी वा सुखी वा कथा पुराण सांगून गेली कथा पुराण सांगून गेली करा तुम्ही ही विचार खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर खाण तशी ही माती असते बाप तशी ही पोर